नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी बघा, असे मी माप देऊन घेतले आहेत, बघा तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आम्ही ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे 12.5 इंच, छाती घेतली आहे 32 इंच, कमर आपला 28 इंच आहे, बाही लांबी जी आहे ती आपली 4 इंच, आणि बाही जो घेर म्हणजे दंड घेर आहे तो 11.5 इंच, आणि गळा पाठीमागचा 9 इंचाचा, आणि पुढचा गळा 6 इंचाचा, एवढी माप आपण घेतलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, या ठिकाणी आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, तुम्ही तर बघू शकता. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे. बघा आपली पूर्ण उंची आहे 12.5 इंच. बघा इथं 12.5 इंच आहे, 1 इंच आपण जास्त घ्यायचा आहे, म्हणजे 13.5 वरती बघा आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे बघा गळ्याचं माप टाकायचं. तिथं या भागामध्ये आपण माप पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग काढणार आहोत. या ठिकाणी बघा आपल्याला 2.25चा गळा घ्यायचा आहे, आणि आपले शोल्डर आहे ते 3 इंचच घ्यायचं आहे. बघा 2.25 झाला आहे. आता इथं मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5चा. या पद्धतीने बघा 5.5 वरती आपण हे केलं आहे. आता इथे आपण टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तिथं बघा आपला चौथा भाग येतो 8 इंच येतो. बघा इथं 8 इंच, इथं शिलाई मार्जिन जे आहे ते आपण 1.5 ते 2 इंच घेऊ शकतो. इथं बघा मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला इथं कमर टाकायचं आहे. बघा इथं आपलं कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 7 चौक 28, आणि टपसाठी यांच्यासाठी आपण इथं पुढं 2.5 इंच घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने इथं बघा. आता या रेषा आपण बघा जॉईंट करून घेऊ पट्टी ना. आता इथं सुद्धा बघा आपण जॉईंट करून घेऊ. या पद्धतीने बघा आपल्याला झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, इथं आकार द्यायचा आहे मुंड्यातले, तर एक द्यायचा आहे 1 इंचावरती बघा या पद्धतीने, आणि एक द्यायचा 1.5 इंचावरती. या पद्धतीने आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जर इथे शेप जर असं हाताने देता येत जर नसतं, तर तुम्ही बघा अशी डिश घेऊ शकता. बघा या पद्धतीने ठेवायची पॉईंटवरती. बघा कुठली पण डिश घेऊ शकते, या पद्धतीने आपण आकार देऊन घेऊ शकते. बघा आहेत ना, बघा या आकार आपण जास्त खाली जाऊ द्यायचे नाही, या पद्धतीने देऊन घ्यायचे आहेत. बघा आता आकार देऊन दिले. आता इथं आपण क्रॉस पट्टी काढू. बघा या ठिकाणी 3 इंच, आणि इथं सुद्धा 3 इंच. या पद्धतीने आपण जॉईंट करून घेऊ. आता इथं आपल्याला योगपट्टीचा शेप देण्यासाठी इथं 1/2 इंचावरती बघा एक पॉइंट घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण बघा असा एक शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपली जी कटोरी आहे ती आहेत बघा 5 इंचाची. या पद्धतीने आता आपला पुढचा गळा आहे तो 6 इंचाचा आहे. बघा इथं आता इथं आपण खालती 2.5 इंच घेऊ. बघा इथं 2.5 इंच वरती आहे तेवढं घ्यायचं आहे. आता इथं आपण असं एक शेप देऊन घेऊ गळ्याचा गोल शेप. आता इथून काय करायचं आपल्याला 2 ते 2.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. बघा इथं मी 2 वरती देऊन घेतला. बघा आणि इथून 1 इंचावरती बघा या पद्धतीने. आता हे तिन्ही पॉईंट आहेत ना आपल्याला बघा या पद्धतीने जोडून घ्यायचे. बघा किती सोपी पद्धत आहे, बघू शकते व्यवस्थित. आता आपण हे कटिंग करून घेऊ, तुम्हाला दाखवते कटिंग झाला. आपला हा आहे
पाठीमागचा भाग बघा. आता पुढच्या भागात असते बघ, आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या पद्धती बघा, पुढचा भाग आपण कट करून घेतला आहे. आता इथं आपली योगपट्टी आहे, ती सुद्धा कट करून घ्यायची आहे. आणि हा बघ आपला पुढचा गळा. पाठीमागचा भाग आहे. आता इथं सुद्धा आपण गळा किंवा दाखवते, सव्वा दोन वरती घ्यायचं वरती, जेवढं आपलं आहे तेवढं. पाठीमागचा गळा आपला बघा, 9 इंचावरती आहे, 9 वरती फूल. आता इथं खाली साईड तुम्ही किती पण डिप करू शकते बघ, इथं 2.5 इंच घेतला आहे तुम्ही. या पद्धतीने तुम्ही कट करू शकते बघा गळा, जो तुम्हाला आकार जाणतो तुम्ही कट करू शकते. आता बघा आपली ही कटोरी आहे. आता ही कटोरी आपल्याला वाढवायला लागते बघा, तर आपण अशी वाढून बघा, तिरकट ठेवायची आपल्याला. हा येते आपण बघा, अशी आखून घ्यायची आहे. आकार देऊन देऊ आपण व्यवस्थित. आता या ठिकाणी आपण कसं बघा, 1.5 इंच वाढायचं आहे इकडे आणि इथं सुद्धा 1.5 इंच. अशी आपल्याला एक सरळ रेष बघा, अशी आखून घ्यायची आहे. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचा बघा. 8 येत इथं आपण 4 वरती बघा मध्य काढला. आता इथं सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे बघा, इथं 1.5 इंच पॉईंट देऊन घेतला आहे. आता आपण बघा हे पॉईंट आहेत ना, हे जॉईंट करून घ्यायचे बघा असे आणि असे. आता इथं आपण 1/2 इंच वरती बघ फक्त वाढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला ते देऊन घ्यायचं आहे बघा. आता इथं सुद्धा थोडस आपल्याला 1/2 इंच पेक्षा कमी पॉईंट देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. या पद्धतीने आपली बघा कटोरी वाढून झाली आहे, ती आपण आता कट करून देऊ. तुम्ही बघू शकते आपली कटोरी परफेक्ट अशी तयार झाली आहे. हे बघा आपण टक घेऊ, ते कापड फोल्ड होत नाही. आता इथे आपण बघा अंतर सोडत आहे, टक टाकून घ्यायचं आहे 1.5 इंचाचा. आपली कटोरी तयार झाली आहे. आता या ठिकाणी बघा आपण डबल फोल्डचा पेपर घेतला आहे. या ठिकाणी तुम्हाला बाई कटिंग दाखवत आहे. सर्वात अगोदर बघा आपल्याला आपल्या छातीत चौथा भाग आहेत ना, तो घ्यायचा आहे बघा. इथं 8 इंचावरती आपण चौथा भाग घेतलेला आहे बघ. इथं असं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथं बाई लांबी घ्यायची आहे आपल्याला. इथं बघा आपली बाई 4 होती, आपण इथं बघा 5 इंच घेतलेले आहेत.
5 इंच घेतली आहे. आता या ठिकाणी आपण काय करत आहे बघा, 2.5 इंचावरती एक हे करून घेतलं आहे. असा टेप पकडायचा आपल्याला बघा, याचा मध्य काढायचा. इथे मध्य काढला बघा, तुम्ही इथे बघू शकता मध्य काढला. आता इथून बघा आपल्या वरती 1 इंचावरती एक शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आता इथे आपला दंड घेऊन टाकायचा आहे आणि पुढे शिलाई मार्जी 1.5 इंच या पद्धतीने. बघा आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण याकडे साहेब पुढचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. इथून 1/2 इंच बघा शेप देऊन घ्यायचा आहे, फक्त 1/2 इंच द्यायचा या पद्धतीने बघा. अशा पद्धतीने आपली बाईक कटिंग सुद्धा झालेली आहे. मग दिसतात ना बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.